Thank you.
पवित्र चरणी या सरस्वती पुत्र नारदाचा सहजांग अशा प्रकारचा प्रणिपाद आहे, सहजांग अशा प्रकारचा प्रणिपाद. पण वारे भगवंता स्वर्ग अनुष्ठानी पाहतात या तिन्ही लोकांच्या ठिकाणी माझा सदैव भ्रमण असतो. मी जिथं कुठं जातो तिथं प्रत्येक जण मला उभ्या शेंडीचं नक्षत्र नवे नवे तर कवीचा नारद म्हणून संबोधतात. पण भगवंता तुलाही ठाऊक आहे मलाही ठाऊक आहे, मी मला दिलेली भूषण मी भूषण म्हणून नव्हे तर भूषण म्हणून अंगीकार. आता राहता राहिला प्रश्न मला कळीचा नारद म्हणून संबोधल्या तर त्याचंही उत्तर माझ्याजवळ. कळीचा नारद म्हणजे गळ लावणारा म्हणजेच आग लावणारा नारद नव्हे तर या नारदाच्या अंगी तीन कळ आहेत. सर्वप्रथम कळ ही त्याच्या मस्तकात आहे, द्वितीय कळ ही त्याच्या नाभिकमलात आहे आणि तृतीय कळ ही त्याच्या तळपळ्यात आहे. ज्यावेळी स्वर्गलोकीच्या ठिकाणी काहीतरी अवघटित घडत असतं त्यावेळी माझ्या मस्तकात कळ जातो. ज्यावेळी मृत्यूलोकाच्या ठिकाणी काहीतरी विपरीत घटना घडत असते त्यावेळी माझ्या नाभिकमलात कळ जातो. आणि ज्यावेळी पाताळलोकीच्या ठिकाणी काहीतरी विपरीत घडत असतो त्यावेळी माझ्या तळपायात कळ जाते. आणि म्हणूनच या नारदाला कळीचा नारद असं संबोधलं जातं. पण वारे भगवंता तुझ्या नामाचं नामस्मरण करता करता कसा अवधी निघून गेला ते माझं मलाही कळलं नाही आणि माझी पावलं नकळत वळण्याची आणि या पाताळ लोकांच्या ठिकाणी तर आपण पाताळी आल्याची जाणीव या पाताळी खरा करावी आणि कर्तव्यासाठी पडलेली नाही. त्याचा कुळ जिवंत
या वेळी संपवण्यासाठी
आता कोणतं काम आहे? म्हणजे मृत्यू लोकांपर्यंत जावं, ब्राह्मणांचं सेवन करावं. सामर्थ्याने असलेलं असेल तर Thank you.
Thank you.
Come on, 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 come on
केलं आहे. भाव झापून पळून गेलाय, पण लक्षात ठेव तिथे ¡Gracias!
Thank you.
आपल्या भाग्या नकापासून मस्त की त्या ब्रह्मानंद आपण आपण
आमची मागणी कमी पडली, आमची सेवा कुठे कमी पडली, कुठेही कमी पडली नाही, पण ब्राह्मणांची कमी पडली असं मला वाटतं. ब्राह्मणांची कमी पडली कल्पश्री धुरी या व्यक्तीला माझ्या अल्पशाट कोल्हापुरांचा गुणगौरव करण्यासाठी हे लाख मुलाचा बक्षीस दिला आहे. तुम्ही जमलेल्या तमाम रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री गणरायाला वंदन करून हिंदू रक्त दशावत नाट्य मंडळाचा या बक्षिसाचा मी आनंद आहे. या ब्राह्मणांच्या बाबतीत खात्री या अन्याय हरिश्चंद्र ठाकूर या सबकास्ताने हे राग मोळाचं 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या सर्व मंडळासाठी सर्व कलाकारांसाठी माझ्या समोर एक प्रश्न आहे.
त्यांच्यासारखी कथाभारी पुरुष मला लागले आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करणं हे मला चारित्र्यामुळे करता काजीच्या भांड्याप्रमाणे ज्याप्रमाणे काजीच्या भांड्याला तडा गेला तर काजीचं भांड पुरुष जोडलं जात असेल त्याचप्रमाणे स्त्रीचं चारित्र्याला जर का राग लागला असेल तर कधीही पुरता येत नाही आणि म्हणत तेच चारित्र्य माझ्या राखून ठेवण्यासाठी लवकर होते पण कल्पना यांच्यासारखी कथाकारी पुरुष मला लागले बरोबर माझ्यासाठी भाग्यातली मीच म्हणाला करत नाही मीच म्हणाला करत नाही आणि म्हणत Thank you.
त्या देवतेची मार्गदर्शा करते ही तुझी चिंता Thank you.
नाट्यमंडळातील कलाकार श्री अनिल कदम संतोष पालकर यांकडून आमच्या संगीत महाराजा
तुका थेंडर नारळाची किशी नाही महाराज कायचा अरे तुका भाषा गावतले नाही महाराजा का बोलता होय महाराजा मना अरे तुका थेंडर नारळाची किशी आणि भारतचा बुजुर्गचा काय असा कंचाशी राणी कोणी वाईट पटाचार असा तर ह्या डायरेक्ट वरून आणि होय माका भरपूरशा भाषा गावले आणि ह्यांचा सगळ्यांचा भाषा देऊ दे महाराजा कायमचे काय घे पण कधी मध्ये घेतो
लोकांच्या समोर
समाजावर आणि दुसरं म्हणजे त्या असुरी शक्तीचा बिनमोड करण्यासाठी Yeah.
पाय बांधू, 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 पा
प्रभू सेवता हुआ
भारताची या विश्वाच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. होय, पण या विश्वाच्या ठिकाणी असा देवता कुणाला म्हणून नेमणूक करावा? म्हणून सारे देवता आमच्या पिताजीच्या ठिकाणी आले. त्या कैलास पर्वती त्यांचा येणं होतात कष्ट केला. त्याच वेळी आमचे परिराज म्हणाले की हे देवगण हो, या विश्वाला जर का पुत्रांना कोणी प्रदक्षिणा घालून पुनश्च या कैलासाच्या ठिकाणी येईल तर तोच देवता सर्व श्रेष्ठ देवता म्हणून घडला जाईल. होय, सारे देवदेवता आपल्या वाहनावर सवार होऊन या विश्वाच्या पाठीवर प्रदक्षिणा घालण्यासाठी भेट झाले. पण हीच गोष्ट आमच्या कर्णपटलावर ठरण पावली. आम्ही त्याच स्पर्धेत भाग घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येकाचं वाहन होत ते वेगवान. पण आमचं वाहन होते का उंदीर. पण या उंदिराच्या पृष्ठभागी बसून तर का पृथ्वी प्रदक्षिणा घातली असती तर आम्हाला सहज शक्य झालं असतं. म्हणून त्या वाहनाला सुधार झालो. गंगांजली गेलो, सच्चेत अशा प्रकारचा सुधार केला आणि कैलास पर्वती विराजित झाले. आमचे पिता श्री भोलेनाथ यांच्या समवेत आमची माता पार्वती विराजित झाले. त्यांना तीन प्रदक्षिणा पूर्ण करतात. नारद मुनींच्या मुखातून जय जयकाराची शब्द सुनावले. प्रमुख देवता उर्ध्या गजानना संबोधले झालं आणि त्याच दिनापासून त्या झाली अग्रपूजेचा मान त्या गजाननाच लागला. पण संप्रज्ञा गणेश जेव्हापर्यंत गजानन काळात तरी काय हा काय प्रकार आहे हे आता धारण करून आवाज